आमचे मित्र राहुल जी सोलंकी यांनी लक्ष द्यायचे. दिवंगत विठ्ठल रावजी उमप म्हणायचे, काय म्हणायचे कि आंबेडकर में बुराई धुली मगर उनको मिला ना सुराग कहीं. आंबेडकर में बुराई धुली मगर उनको मिला ना सुराग कहीं. अरे वो चांद पर भी दाग है लेकिन मेरे भीमराव पर दाग नहीं, मेरे भीमराव पर दाग नहीं. एवढं चांगलं संविधान विचार करा, दोन भाऊ एका घरात राहू शकत नाही आताची परिस्थिती. अनेक जाती आती अनेक पंत एका चौकटीत बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बुद्धीच्या बळावर रमेश शिंदे साहेब लक्ष द्या. अज्ञानी को ज्ञानी कि अज्ञानियों को ज्ञानी किया है मेरे भीम ने, प्यासों को पानी पिलाया है मेरे भीम ने. अरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो, एक चाय बेचने वाले को पंतप्रधान बनाया है भीम ने, पंतप्रधान बनाया है भीम ने. बीजेपी आणि आरएसएसचा अजेंडा आहे संविधान बदलण्याचा, म्हणून मला काय म्हणायचं कि या देशात निरनिराळा खेळ होईल, स्वार्थी पुढाऱ्यांचा आपसात मेळ होईल. आणि भीम घटना बदलण्याचा थोडा जरी प्रयत्न कराल मोदी साहेब, पुन्हा हातात चायची किटली घेऊन चाय विकायची वेळ येईल, चाय विकायची वेळ येईल, चाय विकायची वेळ येईल. कारण फक्त देशातच नव्हे तर जगात बाबासाहेबांची कीर्ती आहे. या देशात जरी बाबासाहेब संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते होणार नाही, कारण या जगात कोणी कुणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही. विनंदर साहेब, या जगात कोणी कुणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही, बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही. या देशात एकच रिमोट कंट्रोल आहे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई साऱ्यांना वरदान आहे, ते म्हणजे माझ्या बाबांचं संविधान आहे, ते म्हणजे माझ्या बाबांचं संविधान आहे. आणि म्हणून कालच गाणं लिहिलं हे, बोले चीनी तो जपान आणि अफगाणिस्तान, फक्त भारतच नाही, बोले चीन तो जपान आणि अफगाणिस्तान, बोले चीन तो जपान आणि अफगाणिस्तान, नेता तो विद्वान बोलतो या पाकिस्तान साऱ्या जगात महान, बाबी माझं संविधान. उसी का नाम अंबेडकर, जुलूम देखा तो हुआ है रात, उसी का
की जान, उसी का नाम आंबेडकर, उसी का नाम आंबेडकर। अरे सारे जगत महान बाबांचे देशावरती फार।
संविधान बदलण्याची भाषा होते म्हणून म्हणायचे काय की चेतावणी देऊ नका आम्हा बहुत जनाला, चेतावणी देऊ नका आम्हा बहुत जनाला, हक्क इसंत का, अरे विचार करा मनाला, त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला। चेतावणी देऊ नका आम्हा बहुत जनाला, हक्क इसंत का, अरे विचार करा मनाला, त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला, तेव्हा लय गोड वाटत होत हसायला। आता आम्ही लागलो खुर्चीत बसायला, मग तुम्ही का लागला रुसायला? आता आम्ही लागलो खुर्चीत बसायला, तुम्ही का लागले रुसायला? आता आम्ही हसणार, रडू शकणार नाही, आणि बाबा साहेबांनी लिहिलेली घटना कुणी मायेचा लाल खोडू शकणार नाही, कुणी मायेचा लाल खोडू शकणार नाही। कारण आकाशाची उंची मोजायला माप आहे का? आकाशाची उंची मोजायला माप आहे का? अरे घटना बदलण्याची भाषा करता दुसरा घटना लिहिणारा बाप आहे का? दुसरा घटना लिहिणारा बाप आहे का? सारे जगत महान पाहिमाचं संविधान। एक विषय बघा कसा, या देशात गांधीजींच्या नावे स्वच्छता अभियान राबवलं जातं। गांधीजींनी कधी हातात दुधारा घेतला होता पाहिलं का आपण कधी? जे काम गाडगे बाबांनी केलं ते गाडगे बाबाच्या नावे हवं होतं, पण त्याचं योगदान गांधीला दिलं। या देशामध्ये सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला जातो, मग आमच्या अण्णा भाऊ साठेंनी रशियात जाऊन पोहणा गायला, त्याला का भारतरत्न दिला? अण्णाभाऊ साठेंपेक्षा सचिन तेंडुलकरचं कार्य मोठं आहे का? महात्मा फुलेंनी पहिली शाळा चालू केली, पण महात्मा फुलेपेक्षा सचिन तेंडुलकरचं कार्य मोठं आहे का? लता मंगेशकरला जिने सगळ्या पद्धतीची गाणी गायली, रोमॅन्टिक सुद्धा गाणी गायली, अशा यांना भारतरत्न मिळतोय, मग सावित्रीबाईपेक्षा लता मंगेशकरचं कार्य मोठं आहे का? म्हणून तुम्हाला मला सांगणं आहे की सर्वांनी एकजूट व्हा, आणि ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ह्या कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। आणि हे तुमच्या माझ्या एकजुटीतच होणार आहे। बाबासाहेब म्हटले होते की माझा रथ तुम्ही पुढे नाही नेला तरी चालेल, पण तो मागे ओढायचा काम करू नका। बस झालं, नवे वर्ष आपल्या पूर्वजांनी यांच्या दलाला गेला, संपला आता। आता आपण आपल्या माणसाच्या पाठी उभं राहिलं पाहिजे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। सर्व समाजाने एकजूट झालं पाहिजे, आणि वंचितांचा बुलंद आवाज ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहिलं पाहिजे, आणि संविधानाचं रक्षण केलं पाहिजे। कारण संविधान जगलं तरच आपण जगू, कारण बाबासाहेबांच्या पुण्याईनं लुळा पांगळा आता धावू लागला आहे। जो होता उपाशी पोटी तो पंच पकवान खाऊ लागला आहे, आणि काल कोपऱ्यात पडलेला हा संकेत कांबळे बाबासाहेबांच्या पुण्याईनं मोठमोठ्या स्टेजवर गाऊ लागला आहे। बाबासाहेब होते म्हणून आपण आहोत, नाही तर कुत्र्याने विचारलं नसतं। काय परिस्थिती होती त्यावेळेस? अरे नजरेला नजर भिडली तरी यांना विटाळ होत होता, अंगावर सावळी पडली तरी यांना विटाळ होत होता, चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ होत होता। मग त्या राजगादीवर आमचा दलित गेला, विटाळ तुमचा कुठे गेला? त्या दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला, विटाळ तुमचा कुठे गेला? त्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय दिला, अरे विटाळ तुमचा कुठे गेला? आमचा धुमराव तुमचा जावे झाला, सांगा विटाळ तुमचा कुठे गेला? अरे विटाळ तुमचा कुठे गेला? सारे जगात महान
करता तुमचा अभ्यास जास्त आहे म्हणून तुमच्यासाठी एक शेर की जो तो आता अधिकार आपला मागणार आहे रायगड साहेब जो तो आता आपला विनेदर साहेब आज शेर लिहिलंय मी आणि खास या नागपुरात गाण्यासाठीच लिहिलंय दाभाडे साहेब की जो तो अधिकार आपला आता मागणार आहे कर्तव्याने आणि निष्ठेने जागणार आहे रायगड साहेब जो तो आता अधिकार आपला मागणार आहे कर्तव्याने आणि निष्ठेने जागणार आहे आता सगळ्यांनाच लागली आरक्षणाची गरज आणि थोड्या वर्षांनी या देशाला भगवान बुद्धाची गरज लागणार आहे भगवान बुद्धाची गरज लागणार आहे कारण हिमालय जर आयुष्याचं शतक गाठलं असत तर या निळाबाद ने तुफान गाठलं असत आणि ह्या देशानेच नव्हे संपूर्ण जगाने बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि म्हटलं असत जर बाबासाहेबांनी आयुष्याचं शतक गाठलं असतं जर विचार करा बाबासाहेब जर महार जातील जन्माला आले नसते जर उच्चारणीय बाबासाहेब असते तर चौकात चौकात बाबासाहेबांचा सोन्याचा पुतळा लावला असता पण बाबासाहेब महार जातीत जन्मले जिती माणूस बघा बाबासाहेबांना कोण स्पर्श करायला तयार नव्हता ब्राह्मण बायको घेत बाबासाहेबांना वर्गात बसायला घेत नव्हते पुस्तक शिकून देत नव्हते ज्यावेळेस बाबासाहेब लहान होते बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसायचे गुरुजी गणित देतात गणित सोडवतात त्याच प्रकारचा दुसरा गणित गुरुजी देतात आणि म्हणे कोण हा गणित सोडवेल बाळ भीमराव बाहेरून आवाज देतो गुरुजी मी सोडवेन बाबासाहेब जेव्हा फळाजवळ जातात तेव्हा ती उच्चवर्णीय मुलं लहान लहान मुलं सगळे आरडाओरडा करायला लागतात गुरुजीने सांगतात गुरुजी त्या महाराला त्या फळ्याला हात लावून देऊ नका कारण त्या फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत खाण्याचे विचार करा काय मानसिकता होती तेव्हा पाणी मिळत नव्हतं आज बाबासाहेबांच्या पुण्याने आपण काय काय पितो पाण्यासाठी ह्या धर्तीवर जर सत्याग्रह करावा लागत असेल विचार करा आपण काय केलं पाहिजे प्रत्येक घासा बाबासाहेबांच्या पुण्याने खातो आपण जेवणाच्या ताटावर बसल्यावर पहिलं आपण जैवी म्हणून घास तोंडात घातलं पाहिजे नाही तर मग परत आपली जे एकजूट गेली तर मग परत घासाच्या जागी आपल्या तोंडाला मासे महाराजांनी मारक्या सोडल्या म्हणून नाही तर एक मार 500 किलोची म्हैस उचलून न्यायचा ही ताकद होती पण बाबासाहेबांनी तुम्हाला मला बुद्धाच्या ओटीत टाकलं आणि बुद्धाचा धम्म आपण स्वीकारला हे साऱ्या जगात महान संकेत प्रभाकर अजली ही तो या